नमस्कार मित्रांनो, मी गणेश कांबळी. मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 9700 जास्त जागा आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणतीही फी लागणार नाही. तुम्ही मोफत ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर हाच ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टम यांच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात. इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. त्याच्याखाली महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024 असा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक नवीन पेज जे आहे ते इथे तुम्हाला ओपन होताना दिसेल. इथे तुम्ही बघू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात जे आहे ते इथं दिलेलं आहे. इथे जिल्ह्यावाईज ज्या काही जाहिरात आहेत ते इथे देण्यात आलेलं आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधी जाहिरात जे आहे निघालेलं आहे ते इथे दिलेलं आहे. इथे बघू शकता अर्ज भरण्याचा कालावधी पण इथे जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर इथं सर्व तुम्ही जिल्ह्यांचा अर्ज भरण्याचा कालावधी जो आहे तो बघू शकणार आहात. तर इथे तुम्ही बघू शकता नाशिकचं जर बघितलं तर 26/7/2024 ते 14/8/2024 जे आहे ते तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर जिल्हानिहाय अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती जर बघायची असेल तर त्याच्या पुढे इथे तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे जे काही परिपत्रक आहे, जे काही माहिती पत्रक आहे ते इथे तुम्हाला ओपन होताना दिसेल. तर हे माहिती पत्रक जे आहे ते तुम्हाला एकदा संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो इथे भरायचा आहे. तर हे परिपत्रक जे आहे ते आपण टेलिग्राम ग्रुपला पण टाकलेलं आहे. तिथून पण तुम्ही जे आहे ते वाचू शकणार आहात. त्याच्यानंतर ही विंडो मी आता क्लोज करून घेतो आहे. आणि पुन्हा आपल्याला होमपेजला जे आहे ते इथे येऊन जायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता होमपेजचा ऑप्शन दिसेल. त्याच्याच पुढे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसेल. तर इथे तुम्हाला शेवटून 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रिक्वायरमेंट फॉर्म असा 3 नंबरचा एक ऑप्शन दिसेल. तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्या होमपेजला जे आहे ते तुम्ही इथे येऊन जाणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. म्हणजेच इथे ज्या काही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्या इथे आपल्याला काळजीपूर्वक वाचून नंतरच ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरायला सांगितलेला आहे. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खाली सर्वात प्रथमतः डिस्ट्रिक्ट जो काही तुमचा असेल, म्हणजे तुमचा जो काही जिल्हा असेल, तो जिल्हा इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे. जिल्हा भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला युनिट, म्हणजेच झोन, युनिट झोन तुमचं जे काही असेल ते इथे तुम्हाला भरायला सांगितलेलं आहे. तर तुमचं जिल्ह्यातील जे काही युनिट किंवा झोन जे असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं मी नाशिक सिटी जे आहे ते इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर ते तुम्ही जे काही तुमचं येत असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला पोलीस स्टेशन विचारेल. म्हणजे जो काही पोलीस स्टेशन आहे तो पोलीस स्टेशन तुमचा एरियाचा कोणता येत आहे तो पोलीस स्टेशन तुम्हाला जो आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पोलीस स्टेशन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आणि खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सूचना. इथे तुम्हाला एक महत्त्वाची नोटीस जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे. इथे काय म्हणण्यात आलेले आहे, उमेदवारांनी पथक तसेच उपपथक निवडताना आपल्या निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करायचा आहे व तालुक्यातील नजीकचे पथक व उपपथक निवड करायला जे आहे ते इथे सांगितलेलं आहे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना अथवा निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावी. अन्य जिल्हा व तथा तालुक्यातील पथक व उपपथक निवड केल्यास अर्ज जो आहे तो अपात्र ठरवण्यात येणार आहे असं पण इथे सांगण्यात जे आहे ते आलेलं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली इथे तुम्हाला फुल नेम विचारेल, म्हणजे तुमचं जे काही नाव आहे ते इथे तुम्हाला भरायचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम तर तुम्हाला तुमचं आडनाव भरून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर स्वतःचे नाव भरायचं आहे, आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव जे आहे ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे. हे नाव फक्त तुम्हाला इंग्रजीमध्ये जिथे भरायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जेंडर, म्हणजे तुम्ही मेल आहे की फिमेल आहे, म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेल, म्हणजे तुमचा जो काही आधार कार्ड असेल त्यावरती जो काही 12 अंकीचा आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन विचारेल, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे ती काय आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जिथे 10वी पास असाल तरी इथे तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात. तर इथं मी 10वी पास जे आहे ते इथे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे परमनंट ॲड्रेस विचारेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो भरून घ्यायचा आहे. ॲड्रेस भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला विचारेल प्रोफेशनल, म्हणजेच तुम्ही सध्या काय करत आहात. तर इथे बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहे, म्हणजेच इथे तुम्ही लेबर आहात का, म्हणजेच कामगार आहेत का, त्याच्यानंतर फार्मर म्हणजेच शेतकरी आहात का, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर तुम्ही इथं सेल्फ बिझनेस करतात का, म्हणजे स्वतःचा बिझनेस आहे का, तर ते करत असाल तर तो ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉब करत असाल तर तो ऑप्शन करू शकता. गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तर गव्हर्नमेंट जॉब करू शकता. त्याच्यानंतर एखादी स्त्री जर हाऊसवाईफ असेल तर त्यांनी हाऊसवाईफ पण इथे करू शकणार आहात. त्याच्यानंतर डॉक्टर, त्याच्यानंतर ॲडव्होकेट असेच काही ऑप्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहे. तर याच्यापैकी तुम्ही जे काही ऑप्शन असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल, म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आय डी विचारलेली आहे, म्हणजेच तुमची जी काही ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी तुम्हाला या बॉक्समध्ये भरून घ्यायची आहे. ईमेल आय डी भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, म्हणजेच तांत्रिक अर्हता संख्या जी आहे ती इथे तुम्हाला द्यायची आहे. जर तुमच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट असतील तर इथे तुम्ही एक आहे की दोन आहे की तीन आहे ते ऑप्शन निवडू शकता, आणि जर नसेल तर डायरेक्टली नन इथे नेलचा ऑप्शन आहे त्याला तुम्ही क्लिक करू शकणार आहात. त्याच्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारेल, म्हणजेच तुमची जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला या कॅलेंडरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला हाईट विचारेल, म्हणजेच तुमची उंची किती आहे ती इथे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये जे आहे ते इथे भरून घ्यायची आहे. उंची भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तुम्ही एक सर्व्हिसमॅन, म्हणजे होमगार्ड याच्यापूर्वी होतात का, यापूर्वी होमगार्ड असेल तर इथे तुम्हाला एस करायचं आहे, आणि नसाल तर डायरेक्टली इथे तुम्ही नो जे आहे ते करू शकणार आहात. हे भरल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आहे बरोबर भरलेली आहे का. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेव्हचा ऑप्शन दिला जाईल, तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्हच्या ऑप्शनला क्लिक करणार आहात तर तुमच्यासमोर नवीन पेज जो आहे तो इथे येणार आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे तुमची माहिती जी आहे ती सेव्ह सक्सेसफुली झालेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके करायचं आहे, आणि ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं नवीन पेज जे आहे ते येऊन जाणार आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रिंट इनरोलमेंट फॉर्मचा ऑप्शन जो आहे तो इथे तुम्हाला दिसेल. तर फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी इथून तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून डायरेक्टली प्रिंट काढू शकता, किंवा इथे तुम्ही शेवटून दोन नंबरचा पण ऑप्शन बघू शकता, तर याला पण क्लिक करून तुम्ही प्रिंट जी आहे ती काढू शकणार आहात. तर प्रिंट काढण्यासाठी इथे सर्वात प्रथम तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर जो काही आहे तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारेल, म्हणजे तुमची जन्मतारीख जी काही असेल ते जन्मतारीख तुम्हाला इथं सिलेक्ट जी आहे ते करून घ्यायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिला जाईल, तर त्या ऑप्शनला क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला इथे ओपन जो आहे तो करून घ्यायचा आहे. सबमिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म जो आहे तो तुमचा ओपन होणार आहे. हा फॉर्म तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. वाचून झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट जी आहे ती काढायची आहे. फॉर्म वाचल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता राईट साईडला इथे तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून तुमचा फोटो जो काही आहे तो सेल्फ फोटो जो आहे तो इथे चिपकून घ्यायचा आहे, आणि याची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशन ऑफिसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू.
अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.